आणि तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा जो आपला प्रॉब्लेम आहे याचं सोल्युशन काय, म्हणजे कधीपर्यंत आपण याच्या बरोबर झुंजवत बसणार आहे. तर थोडंसं मी तुमचं लक्ष ह्याच्यात घालतो की आपल्याकडे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, किंवा सांडपाण्याचा प्रॉब्लेम, कचऱ्याचा प्रॉब्लेम मुख्यतः, या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे संसाधन काय आहे, काय रिसोर्सेस आहेत. तर बजेट्स जर फक्त असे बघितले तर PMRDTचे माणसं इथे आहेत, त्यांची बजेट 2000 कोटी आहे फक्त पुण्याच्या प्लॅनिंग करण्यासाठी. 30 वर्ष पुणे 550-60 स्क्वेअर किलोमीटरची एरिया होती आणि आज 350 स्क्वेअर किलोमीटरची एरिया आहे. पुढे जाऊन PMRDTच्या मॅन्डेटमध्ये ही 7200 स्क्वेअर किलोमीटरची एरिया होणार आहे. थोडं लांब जावं लागेल का, इथं डिस्टर्बन्स होतं, तिथे जो ठीक. तर आता ही 7200 स्क्वेअर किलोमीटरची मॅन्डेट आहे थोडक्यात विथ PMRDT आलो ना. पुणे महापालिकेचं बजेट 10000 कोटी आहे आणि पुणे महापालिकेचं सोडून पिंपरी चिंचवड महापालिकेचं बजेट 7200 कोटी आहे. इथे MPCBची माणसं आहेत, त्यांची बजेट 800 कोटी आहे. तुम्ही विचार करा कसल्या प्रकारच्या रिसोर्सेसचा आपण बोलतोय. आणि प्रत्यक्षात जर मनुष्यबळाचं जर ठरवलं तर 16272 पुणे महापालिकेत फक्त कर्मचारी आहेत, ओनली पुणे महापालिकेचं मी बोलतो. सेम काउंट तुमचं पिंपरी चिंचवड महापालिकेचंही आहे. तर सरकारकडे मनुष्यबळ नाही असा हा प्रश्न नाही, सरकारकडे रिसोर्सेस नाही असाही प्रश्न नाही. आणि जर 10000 कोटी आपण ठरवलं की प्रत्येक वार्षिक आपलं पुणे महापालिकेचं बजेट आहे, तर 10 वर्षात 100000 कोटी खर्च झालेला आहे. एवढं होऊन सुद्धा आपण सांडपाण्याचा विचार करतोय, कचऱ्याचा विचार करतोय, आपले रस्ते कोंडली मोडलेली आहे, आपली वीज जाते, आपल्याकडे ह्या बेसिक गोष्टीसाठी आपण झुंजतोय, ते खरं लज्जास्पद आहे. तर सगळ्यांना प्रश्न मला खरं तरी माझ्या मनात एक रिसर्चर म्हणून किंवा एक अर्थतज्ञ म्हणून माझे प्रश्न एवढंच असतात की साहेब किती वेळ लागणार आहे ह्या प्रश्न सॉल्व्ह करायला आणि तुम्हाला अजून काय रिसोर्सेस लागतील. जर आमच्याकडनं काय रिसोर्सेस लागत असतील ॲज सिटीजन्स किंवा सोसायटी, आम्ही जे काय तयार आहे, म्हणजे आमच्याकडे ज्या काही रिसोर्सेस आहे ते सगळं लावाय आम्ही तयार आहे, इन्क्लुडिंग ज्या आमच्याकडे प्रायव्हेट रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत त्यांच्याकडे काय सोल्युशन्स असतील. तर तुम्हाला आता रिसर्चमधनं काही गोष्टी ज्या काय आम्हाला सापडलेली आहे ते मी सांगतो. 58% लोकांची तयारी आहे स्वतः खर्च करून स्वतःच्या ह्या प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी. 78% लोकांना माहितीच नाही आहे की त्यांची सांडपाणी नदीत वाहते, त्यांना अजूनही ही माहिती नाही आहे की मी माझ्या बाथरूममध्ये जातो तिथे फ्लशचं बटन दाबतो आणि ते फ्लशचं बटन दाबल्यानंतर ते पाणी जाते तरी कुठे, त्यांना त्याची कल्पना नाही. आपल्याकडे 2000 कोटी लिटर रोज सॉरी 2000 MLD म्हणजे 200 कोटी लिटर पाणी आम्ही रोज पुण्याचं कन्झम्पशन फुटप्रिंट आहे आणि त्यातलं असं धरा की 160 कोटी लिटर आम्ही सुवेज तयार करतो, त्यातलं 40-50 कोटी लिटर आहे, इफ आय एम रॉंग सारंग विल करेक्ट मी, 40-50 कोटी लिटरपर्यंतचं आपली STP सुवेज ट्रीटमेंटची कॅपॅसिटी आहे. बाकी 110 कोटी लिटर आम्ही जशाचं तसं रॉ सुवेज ह्या पाण्यात आपण नदीत वाहतोय आणि ह्याला रिपर्पज करण्यासाठी त्या जायकाकडनं आपल्याला पैसे घ्यावे लागत आहे. तेही काही नाही, ते 1100-1100 कोटी रुपये आपण जायकाकडनं घेतोय, तेही आपण मागच्या 2016 सँक्शन झालेलं, अजून 6-7 वर्ष झाली त्या प्रोजेक्टला कुठेही उगम नाही. रुपेश केसकर विचारा जाऊन तिथे व्हिडिओ काढतोय प्रत्येक 11 STP साईट्सच्या आणि ते 11 STP साईट्सची व्हिडिओ काढून सुद्धा रुपेश परत आलाय. आमच्या लक्षात आलंय ते 672 MLD ऑलमोस्ट 67 कोटी लिटरचं 67 कोटी लिटरचं ते समजा कॅपॅसिटी आहे, तरी जी बॅलन्स समजा 50-60 कोटी लिटर आहे ते परत सांडपाणी ती तशाची तशी नदीत आपण वाहणार आहे. ह्याला सोल्युशन्स काय आहेत, ह्याला सोल्युशन सोपे आहेत. तुमच्याकडे 39 वॉर्ड ऑफिसेस आहेत, त्यातले तुमच्याकडे 160 आणि हे खरं सरकारी यंत्रणा काय, मलाही खरं मी डेटा बघतो वाचतो, अनेक डेटा माझ्याकडे मी वेगवेगळ्या सोर्सेसमधून मागवतो, ही सरकारी यंत्रणा कशी चालते खरं, ह्याच्यात ओनरशिप कोणाकडे ठेवावं हे अजूनही लक्षात काय येईना. म्हणजे एक पॉलिसी लेवलवरती काहीतरी पॉलिसीज ठरले जातात की ह्या ह्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्यानंतर एवढ्या एवढ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण तरी त्या कशा इम्प्लिमेंट होतात काय लक्षात येईना. परत स्टेट लेवलला परत पॉलिसी लेवल इम्प्लिमेंट होतात किंवा पॉलिसी लेवल काहीतरी ठरलेलं जातं आणि सांगितलं जातं कुठल्या तरी कॉर्पोरेशनला की तुम्ही हे करा किंवा ते करा,
आणि एक कुठला तरी IAS अधिकारी बसलेला असतो तिथे कमिशनर म्हणून किंवा जो जो काय असेल त्यांचा पोझिशन वेगवेगळ्या पोझिशन आहेत. डिव्हिजनल कमिशनर आहेत, इथे PMRDA चे 4-4, 5-5 कमिशनर आहेत, डेव्हलपमेंट कमिशनर्स वेगवेगळे आहेत. टोटल हे 7,500 IAS अधिकारीची यंत्रणा एक आहे, म्हणजे एक जाळ आहे एक प्रकारचं जे हे चालवतं. आणि यांच्या अतिरिक्त परत आपल्याकडे इथे 8 आमदार आहेत आमचे लाडके लोकप्रतिनिधी, आणि त्यांच्या अतिरिक्त आमच्याकडे 160-162 जे काय नगरसेवक आहेत, जे पळत 40 वॉर्ड ऑफिसेसला समजा 4 नगरसेवक वाटून झालेले आहेत. प्रत्येक वॉर्ड ऑफिसला एक वॉर्ड ऑफिसर आहे आणि तिथे काहीतरी जोगारधंदेच सुरू असतात. म्हणजे आज दिवसापर्यंत पुण्यातलं जे 4,000 किलोमीटरचं रोड लेंथ आहे, आज दिवसापर्यंत मला जर पुण्याच्या रोड लेंथमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये किती पाण्याची पुरवठा आहे, किती घनकचरा तयार होतो आणि किती सुवेज तिथे तयार होतो, किती सांडपाणी तिथे तयार होते, जाते कुठे, याची जर सोपी माहिती मला जर पाहिजे असेल ती अजूनही मला मिळत नाही. तर मला ते कॉस्टच करता येत नाही की ह्या पाण्याचा जो कॉस्ट आहे ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा मला किती खर्च येतो, आणि तिथून सांडपाणी काढून ते परत ती सांडपाणी जर मला प्रोसेस करायचं असेल तर ते प्रोसेस करून परत तिची पुनर्प्रक्रिया काय करावी, कशी करावी, ती मला अजूनही कॉस्टिंग काय जमत नाही आहे. म्हणजे ॲज अ इकॉनॉमिस्ट मला खरं दिसतच नाही. खूप काय ठिकाणी मी जातो आणि मला एक डेड एंड मिळतं, मग त्याच्यानंतर मला पुढे काय, सो आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड की ह्यांच्या यंत्रणामध्ये ओनरशिप कुठे आहे. ते खरं मलाही प्रश्न नाही, मला वाटतं सगळ्यांना तो प्रश्न आहे. आणि कधीतरी एखादा फतवा येतो की चला RMD करा, मग ते 44 किलोमीटरवरती डबर घाला, त्याच्यावरती काँक्रिटीकरण करा, काहीतरी करा, JCB हलवा, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. झाडे कापली जातात, काहीतरी अजून आपल्याला दुखवतात, म्हणजे अशा दुःखस्पद काहीतरी होत असतं. मग आपलं ते परत आपले सेंटिमेंट्स तयार होतात की अरे अरे बघू तरी प्रॉब्लेम किती मोठा आहे. आणि प्रॉब्लेम बघितल्यानंतर बघतो की सर 5 वर्षापासून 2100 टनच रोजचा घनकचरा तयार होतोय. 5 वर्षापासून का कोणाचा पॉप्युलेशनमध्ये बदल नाही, बिल्डिंगमध्ये बदल नाही, पाण्याच्या सप्लायमध्ये बदल नाही, काही नाही. इथे परत गव्हर्नमेंट अगेन्स्ट गव्हर्नमेंट, परत काउंटर क्लेम्स आणि क्लेम्स काउंटर असतात. इथं जलसंपद विभागाचे आहेत ते म्हणतात आम्ही 173 कोटी लिटर पुण्याला देतोय, कॉर्पोरेशन म्हणते आम्हाला फक्त 120 लिटरच मिळतोय, 120 कोटी लिटर दिवसाची. आणि अनेक लोक जे सेंट्रल लेवलला आहेत त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर ते म्हणतात अरे तुम्हाला कशाला प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे लक्षावधी स्टोरेज आहे ना डॅम्समध्ये, तर तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे, तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुम्ही लोड घेऊ नका, वेस्ट होतोय काय होतोय, तुम्ही कशाला प्रेशर. अरे पण 1 वर्ष जर पाऊस नाही पडला तर काय करणार, 2 वर्ष जर पाऊस नाही पडला तर काय करणार, 3 वर्ष जर नाही, तुम्ही काळजी करू नका, जसं लातूरला आम्ही पोहोचवलं डिझेलमध्ये टँकरमध्ये पाणी भरून तसं तुमच्यासाठी करू. अहो हे काय चाललंय आता, थोडक्यात पूर्ण विषय पूर्ण एक समजा एक थोडक्यात पूर्ण विषय जर समाविष्ट करायचं असेल, समराईज करायचं असेल, एवढंच आहे की आमच्या प्रॉब्लेम्स खूप छोट्या आहेत आणि त्या प्रॉब्लेम्स फक्त 3च आहेत. आमच्या सांडपाणीचा एक विषय आहे की आमच्या नदीला पुनर्जीवित करण्यासाठी तुम्ही सांडपाणीचं ट्रीटमेंट लोकल नेबरहूडमध्ये करा, प्रभागमध्ये करा, वॉर्डमध्ये करा, कम्युनिटी लेवलवरती करा आणि त्याला रिपर्पज करा. नदीत प्लीज ती सांडपाणी सोडू नका, म्हणजे ती नदी आपोआप पुनर्जीवित होणार. 1-2 झाडं अजून तोडू नका. झाडं टेकड्या हे जे आहे हे आमचा वारसा आहे, कारण की तुम्ही किती 1,000 कोटी रुपये खर्च केले, किती लक्षावधी कोटी खर्च केले, तरी तुम्हाला एवढी झाडं, एवढ्या टेकड्या, एवढी जी नदी, ही जी संपत्ती ही तुम्हाला परत मिळणार नाही. आपण वाटेल तेवढे बिल्डिंग बांधू, रस्ते बांधू, काय असेल ते सगळं करू, पण तुमच्या प्लॅनिंगमध्ये फक्त झाडं आणि टेकडी आणि आमच्या नद्या यांचं प्लीज तुम्ही थोडंसं रिस्पेक्ट करून तेवढं त्यांना प्लीज प्लॅनिंगमध्ये तुमचं समाविष्ट करा. दॅट इज द सेकंड रिक्वेस्ट. आणि तिसरं, हा जो सरकाराचा लेफ्ट हँड डझंट नो व्हॉट द राईट हँड इज डूइंग, ही जी हा जो मोठा प्रॉब्लेम आहे की आम्हालाही इन्फॉर्मेशन मिळत नाही, आमच्या वॉर्ड लेवलवरती मिळत नाही, स्टेट लेवलवरती मिळत नाही, PMRDA लेवलवरती मिळत नाही, कुठे मिळत नाही, हा प्रॉब्लेम प्लीज आम्हाला सॉल्व्ह करा. वी विल टेक दॅट इन्फॉर्मेशन अँड हेल्प यू. वी आर नॉट गोईंग टू टेक दॅट इन्फॉर्मेशन अँड डू एनिथिंग एल्स. आम्हाला तो इन्फॉर्मेशन पाहिजे, वी जस्ट वॉन्ट दॅट इन्फॉर्मेशन टू हेल्प यू. इफ आय नो टुमॉरो दॅट कोरेगाव पार्कमध्ये मला पाणी एवढंच मिळणार आहे, आय गेट ओनली सो मच वॉटर इन कोरेगाव पार्क अँड आय कॅन प्रोसेस ओनली सो मच सुवेज इन कोरेगाव पार्क, यू कॅन प्लॅन कोरेगाव पार्क बेटर. यू कॅन डिसाईड टुमॉरो की कोरेगाव पार्कमध्ये एवढ्याच बिल्डिंग हवेत, एवढीच लोकसंख्या हवी, ह्याच्यापेक्षा तर जर तुम्ही जास्त पुनर्वाढ अजून काहीतरी करण्याचा जो जोडतोड जुगाडचे जर धंदे जर तुम्ही करायला गेल्यानंतर ते सगळं कोलॅप्स होईल, जे आज होतं आहे. 45 डिग्री आपल्याला कोरेगाव पार्कमध्ये दिसायला मिळते, अशा सगळ्या गोष्टी होतात. तर एवढं बोलून मी माझं संपवतो. माझे अनेक अजून प्रश्न आहेत, पण आय थिंक यावर स्कॅर्सिटी ऑफ टाईम. 1 मिनिट अजून आहे का? 2 मिनिट्स मग. काही प्रश्न असे आहेत सर, ते जलसंपदावाले सर आणि MPCBचे कोण आहेत माहीत नाही, आणि स्मार्ट सिटीचे कोण आले असतील, तर स्मार्ट सिटीवाले काय करतात, MPCBचा डेटा घेतात की MPCBचा डेटा ओके,
ह्या संगमवाडीमध्ये किंवा आपला शिवाजीनगरच्या संगमावरती बीओडीचं लेवल एवढा होता, मग कल्याणीनगरमध्ये एवढं होतं, कोरेगाव पार्कला एवढं होतं, आणि पुढे जाऊन समजा खरडीला एवढं होतं. तर पुणे शहराच्या परिसरातला जो डेटा आहे तो डेटा जर तुम्ही घेतला तर तुम्हाला बीओडीला 12+ मिळतो. आणि हे हुशार लोक काय करतात, खडक असल्याचाही डेटा घेतात त्याच्यात, आणि पुढे जाऊन उजनीचाही डेटा घेतात. हा सगळा डेटा घेऊन समाविष्ट करून एक ॲव्हरेज काढतात आणि म्हणतात आमचा प्रोग्रेस होतोय. अरे आम्ही क्लिअर करतोय पाण्याला, इथं रुपेश बिचारा रान रान फिरतोय, हा म्हणतोय कुठे एसटीपी एकही लागलेली नाहीये, एकही थेंबाचं ट्रीटमेंट होत नाहीये, आणि तुमचा डेटा पण तुम्हाला दाखवतोय की तुमचा पुण्याचा क्वालिटी इम्प्रूव्ह होतोय पाण्याचा. तर हा आता प्रश्न कसं सोडवावा, म्हणजे कोणाबरोबर काय जाऊन बोलावं. बरं, 30 कोटी लिटर आपल्या टँकरमधून येतोय सप्लाय टाइम. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू रुपेश, थँक्यू. नाही.